नमस्कार, KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नभूमीत जागतिक स्तरावरील खेळाडू घडावेत, शिवछत्रपती पुरस्कार समारंभात उद्योजक अण्णा सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. रत्नागिरीसह जिल्ह्यात रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा सण उत्साहानं करण्यात आला साजरा. खैर ए उम्मत फाउंडेशन मिरकरवाडातर्फे रत्नागिरी इथं आयोजित ऑल इंडिया मुशायरा करता सर्वांनी उपस्थित राहावं, मुशायरा प्रमुख अली मियां काजी यांनी केलं आवाहन. आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या अपेक्षा सुतार आणि आरती कांबळे यांची रत्नागिरीत काढण्यात आली भव्य मिरवणूक. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आ जा, तुझे माँ पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नभूमीत जागतिक स्तरावरील खेळाडू घडावेत असं आवाहन उद्योजक रवींद्र तथा अण्णा सामंत यांनी करून शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल आधार प्रतिष्ठानतर्फे रत्नागिरी शहरात अपेक्षा सुतार, आरती कांबळे आणि ऐश्वर्या सावंत यांची मिरवणूक काढण्यात आली. आधार प्रतिष्ठानतर्फे शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या अपेक्षा सुतार आणि आरती कांबळे यांचा अण्णा सामंत यांच्या तर ऐश्वर्या सावंत यांचा राहुल पंडित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रत्नागिरीचे प्रांत अधिकारी जीवन देसाई यांनी आपलं शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं. मी सर्वप्रथम नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय एका चांगल्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याची संधी दिली आणि अपेक्षा सुद्धा अशी कामे मी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्याचं कौतुक करतो. कारण हा महाराष्ट्राच्या क्रीडाविभागातील अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार आहे. आता ते युवक आपण बघितलं तर मुलं सकाळी उठल्यापासून वाचले झोपेपर्यंत एक शिक्षणाचे शाळेचा कॉलेजचा एक होता तर मोबाईलमध्ये राहून जातो. अशा या मोबाईलमध्ये रमणाऱ्या आजच्या युवा होते या आजच्या काळामध्ये रत्नागिरीमध्ये या दोन मुलींनी अतिशय खडतर प्रवास करून ती जिल्हा स्तर राज्य स्तर राष्ट्रीय स्तरावर आणि अपेक्षा सुद्धा तिथे आपली जागतिक स्तरावर देखील महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आणि यामध्ये त्यांच्या योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारनं हा पुरस्कार दिला. खरोखर रत्नागिरी जिल्ह्याला अभिमान वाटावा असा आजचा हा क्षण आहे. आधार प्रतिष्ठानतर्फे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं तर राजेश कळंबटे यांनी याचवेळी थोडक्यात माहिती दिली. या प्रसंगी बाळू साळवी, पंकज चवंडे, विनोद मयेकर, राहुल पवार, आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, पालक आणि खेळाडू मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांनी शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्यामुळे क्रीडाविश्वात रत्नागिरीचं नाव उंचावलं आहे असं सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. पण आज माझ्या मते रत्नागिरीचा चौथा पाचवा असा पुरस्कार मिळाला की शिवछत्रपती पुरस्कार आपल्याला मिळतो. माझ्या मते पहिल्यांदा संपादन फोटो सहावा चार मिळालेले आहे शिवछत्रपती आणि आता खरोखरच कौतुक आहे. आधी सर्वप्रथम तुमचं, त्याच्यानंतर तुमच्या पात्रांचं आणि तुमच्या भूमिकेचं. तुमचं कौतुक एवढंच असेल की तुम्ही जे एफर्ट्स घेताय, कष्ट घेताय, तर त्या कष्टाचं चीज झालं. पण एवढ्यावरच थांबायचं नाही, एवढ्यावरच थांबायचं नाही. प्रत्येक ठिकाणी आपली जी परीक्षा आहे ती परीक्षा तुम्ही परमेश्वर बघत असतो, परमेश्वर तुम्हाला चांगलं कष्ट करण्याची चांगलं वागण्याची जी बुद्धी देत असतो त्या प्रत्येक परीक्षेत पास व्हायचं आणि पुढे जाऊन आपल्याला अर्जुन पुरस्कार आपल्याकडे असेल असे अनेक पुरस्कार असतील असे आपण पाठवतात. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या अपेक्षा सुतार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आणि त्या साकार झाला आहे त्याच्या
बहीण भावाचं नातं वृद्धिंगत करणारा रक्षाबंधनाचा सण उत्साहानं आणि आनंदानं साजरा करण्यात आला. बसाया पाट चंदनाचा कपाळ कुंदन, बसाया पाट चंदनाचा कपाळ कुंदन. आली लाडाची ग ताई आज रक्षाबंधन, आली लाडाची ग ताई आज रक्षाबंधन. मला हाई राखी बांधाया विसरू नको ताई. सुखा दुखाला कोण मला हाई राखी बांधाया विसरू नको ताई. तुझ्या विना वाटत हे अंगण सुन, तुझ्या विना वाटत हे अंगण सुन. आले लाडाची ग ताई आज रक्षाबंधन, आले लाडाची ग ताई आज रक्षाबंधन. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण दिसून आलं, कारण हा सण भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचा होता. बहीण भावाचं गोड किती नात, ताईला जाग माझ्या काळजाच्या आत. ओ बहीण भावाचं गोड किती नात, ताईला जाग माझ्या काळजाच्या आत. तुला भेटण्याचा मला मिळतो आनंद, तुला भेटण्याचा मला मिळतो आनंद. आली लाडाची ग ताई आज रक्षाबंधन, आली लाडाची ग ताई आज रक्षाबंधन. ध्यान मला येत बघाया मन माझ घोसरून जात. ओ सना सुदिल तुझं ध्यान मला येत बघाया मन माझ घोसरून जात. शिवकारी राखी सोनू लबान. दरम्यान रत्नागिरीसह जिल्ह्यात समुद्राला श्रीफळ अर्पण करून नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला. Don't ship. Don't ship. Don't ship. Don't ship.
नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मांडवी, भाटे, पांढरा समुद्र आदी समुद्र किनाऱ्यावर नागरिकांनी गर्दी केली होती. पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी विविध संस्थांच्या मार्फत समुद्राला श्रीफळ अर्पण करून मनोभावे पूजा केली जाते. दापोली पाचपांढरी इथं कोळी बांधवांनी पारंपरिक पद्धतीनं नारळी पौर्णिमा साजरी केली. कोळी बांधवांची नारळी पौर्णिमा म्हणजे उत्साहच उत्साह असतो. रत्नागिरी येथील रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती देवीचा नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी सोन्याचा नारळ समुद्रकिनारी अर्पण करण्यासाठी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंदिराचे विश्वस्त, पदाधिकारी, उत्सव कमिटीचे सदस्य आणि स्थानिक मच्छीमार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाळगोपाळ मंडळींनी आपल्या पारंपरिक वेशात उपस्थित राहून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दरम्यान किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भगवती बंदर येथील समुद्रकिनाऱ्यावर हा नारळ अर्पण करण्यात आला. भाई तासला भाई चला.
फाउंडेशन मिरकरवाडा रत्नागिरीतर्फे शनिवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी आयोजित ऑल इंडिया मुशायराकरता सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन मुशायरा प्रमुख अलिमिया काझी यांनी केलं आहे. हम चले ते अकेले जानिबे मंजिल मगर आप आए कारवा बढ़ता गया. मित्रांनो, खैर उम्मत फाउंडेशन मिरकरवाडा रत्नागिरीतर्फे शनिवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी ठीक 3 वाजता रत्नागिरी मालनाका येथे असलेल्या हॉटेक वेलच्या हॉलमध्ये अखिल भारतीय कवी संमेलन म्हणजेच ऑल इंडिया मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. मित्रांनो, रत्नागिरीसारख्या छोट्या शहरामध्ये ऑल इंडिया मुशायऱ्याचे आयोजन हे सलग 3 वर्षे आम्ही करीत आहोत आणि त्याला रत्नागिरीकरांचा अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त आजपर्यंत प्रतिसाद मिळालेला आहे. मला विश्वास आणि खात्री आहे की 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या ह्या ऑल इंडिया मुशायऱ्यासाठी रत्नागिरीकर मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. मला सांगायला अभिमान आणि आनंद होत आहे की ह्या ऑल इंडिया मुशायऱ्यामध्ये भारताच्या विविध राज्यातील अनेक प्रसिद्ध नामवंत कवी आणि शाहीर आपल्या रत्नागिरीत येणार आहेत. 2020-2022 आणि आता 2023 रोजी रत्नागिरीसारख्या छोट्या शहरामध्ये ऑल इंडिया मुशायऱ्याचं आयोजन करणं हे एक आव्हानात्मक काम असल्यानं ते आम्ही स्वीकारलं आहे आणि त्यासाठी रत्नागिरीकरांचं सहकार्य अपेक्षित आहे असं अलिमिया काझी म्हणाले. मित्रांनो, कोकण ही सोपी संतांची भूमी आहे. ह्या ठिकाणी शाहीर आहेत, कवी आहेत आणि साहित्यिकांची भूमी असल्यामुळे मला माहिती आणि लोकांना ह्या ठिकाणी शाहिरीवर कवीवर प्रेम करणारे रत्नागिरीकर आहेत. माझी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे की आपण ह्या 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या अखिल भारतीय कवी संमेलन म्हणजेच ऑल इंडिया मुशायऱ्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपण ह्या शायऱ्यांचा आनंद लुटा. अतिशय नामवंत भारताच्या विविध राज्यातील शायर येत आहेत. आपण त्याची नावं पाहिलीत, मी तुम्हाला प्रत्यक्ष बातम्यांमध्ये नावं सांगणारच आहे. माझी पुन्हा एकदा विनंती आहे की आपण 2 सप्टेंबर दुपारी 3 वाजता हॉटेल विवेकच्या मैदानावर होणाऱ्या अखिल भारतीय कवी संमेलन म्हणजेच ऑल इंडिया मुशायऱ्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे या समितीचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला आवाहन करीत आहे. पुन्हा एकदा नम्र विनंती आपल्याला की आपण सर्वांनी ह्या मुशायऱ्यासाठी जातीनेशी उपस्थित राहावे, कारण नामवंत कवी संपूर्ण भारतातून ह्या राज्यांमधून येणार. ह्या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो की आपण ह्या कार्यक्रमाला अवश्य हजेरी लावावी. धन्यवाद. कोकण ही सुफी संतांची भूमी आहे, तसंच या भूमीत अनेक नामवंत साहित्यिक, कवी आणि शायर जन्माला आले आहेत. त्यामुळे इथं दरवर्षी मुशायरा, कवी संमेलन, साहित्य संमेलन होत असतात. देखिए के दरे नूरी से जमाने को शिफा मिलती है, दरे नूरी से जमाने को शिफा मिलती है और दर्द वाला कोई आए तो दवा मिलती है. दरे नूरी से, दरे नूरी से, दरे नूरी से जमाने को शिफा मिलती है और दर्द वाला कोई आए तो दवा मिलती है. दवा मिलती है और उसको साए की जरूरत नहीं सहराओं में, जिसको दिन रात बुजुर्गों की दुआ मिलती है. रोज ख्वाबों में आ रहे हो तुम, दिल की धड़कन बढ़ा रहे हो तुम, है मोहब्बत तो पास आ जाओ, है मोहब्बत तो पास आ जाओ, दूर से क्यों सता रहे. एक या मैं चाहती हूँ कि यहाँ वाले भी बेदार हो जाएं. एक तमाशा बना के छोड़ेगी आग दिल में लगा के छोड़ेगी, फिर तेरी याद मेरे परदेसी, फिर तेरी याद मेरे परदेसी, मुझको पागल बना के छोड़ेगी. बहुत शुक्रिया. शनिवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता हॉटेल विवेक माळनाका रत्नागिरी इथं होणाऱ्या ऑल इंडिया मुशायऱ्याकरता शरफ नानपारखी दिल्लीहून, सज्जाद झंझट उत्तराखंडहून, विभा शुक्ला वाराणसी उत्तर प्रदेश येथून, हमीद भुसावली भुसावळ महाराष्ट्रातले, सरिता सरोज
रायपुर छत्तीसगढ़, सिराज खान रत्नागिरी महाराष्ट्र, अफजल दानिश बुरानपुर मध्य प्रदेश, कमर ऐजाज औरंगाबाद महाराष्ट्र, आदर्श दुबे सागर मध्य प्रदेश, जियाउल्ला खान अमरावती महाराष्ट्र, राणा तबस्सुम मुंबई, आबिद नजर बुरहानपुरी मध्य प्रदेश, तालिब सोलापुरी सोलापूर महाराष्ट्र, वारिश वारसी मेरठ उत्तर प्रदेश, मुईन अचलपुरी अमरावती महाराष्ट्र, यासह अन्य शायर आपली अदाकारी सादर करणार आहेत। तू बड़ा रहीम करीम है, मेरी जिंदगी को सवार दे, मैं खजान रसीदा दरख्त हूँ। उसको प्रमोशन मिलेगा जिसके बच्चे तीन हैं। जाते जाते मंत्री जी ये भरोसा दे गए, मैंने बेगम से ये पूछा अपने तीनों हैं कहाँ मैंने बेगम से ये पूछा अपने तीनों हैं कहाँ, बोली बेगम जिनके बच्चे थे अपने ले गए। पुनः एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रत्नभूमीत जागतिक स्तरावरील खेळाडू घडावेत, शिवछत्रपती पुरस्कार समारंभात उद्योजक अण्णा सामंत यांनी व्यक्त केला विश्वास। रत्नागिरीसह जिल्ह्यात रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा सण उत्साहाने करण्यात आला साजरा। खैर ए उम्मत फाउंडेशन मिरकरवाडातर्फे रत्नागिरी इथं आयोजित ऑल इंडिया मुशायरा करता सर्वांनी उपस्थित राहावं, मुशायरा प्रमुख अलिमिया काजी यांनी केलं आवाहन। आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या अपेक्षा सुतार आणि आरती कांबळे यांची रत्नागिरीत काढण्यात आली भव्य मिरवणूक। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।